मित्रांनो, तर आता आम्ही आलो आहेत फॉर्च्यून रिसॉर्टला. हे एक सरप्राईज होतं जे स्वानांनी बुक केलेलं 5-स्टार हॉटेल आहे. जर तुम्ही आधी व्हिडिओ बघितला असेल तर आज सिद्धीचा बड्डे आहे आणि आम्ही आलो आहे डिनर करायला. हॉटेल ही खूप मस्तच आहे, व्ह्यू भी बघू शकता. इथे एक डीजे पार्टी चालू आहे, कोणाचा तरी बड्डे वगैरे असेल. हॉटेल तर खूपच मस्त वाटते, क्लीनलीनेस वगैरे खूपच मस्त आहे. इथे आम्ही आता बसायला बघतो आहे. इथे एक मला फाउंटनसारखं काहीतरी दिसतं आहे, तुम्हाला हे दाखवतो. गुड मॉर्निंग. आणि आजच्या दिवशी आम्ही आता चाललो आहे नेत्रावली वाईल्डलाईफ सेंच्युरीला. आणि आता पोचल्यावरच तुम्हाला दाखवतो कसं काय आहे तिथे ते. फायनली आम्ही आता पोचलो आहे इथे नेत्रावलीच्या इथे. आणि ते आम्ही आता वॉटरफॉलला चाललो आहे कारण की ॲनिमल्स वगैरे तर दिसणार नाही. एंट्री फी आहे 100 रुपीज एंटर करायची आणि इथून थोडा ट्रेक आहे. 30 मिनिट्सचा ट्रेक आहे इथे थोडा. तर ट्रेक तर खूप इझीच आहे पण जो वॉटरफॉल बघायचा आहे तो बघण्यासाठी आपल्याला खाली उतरायला लागतं, जे अराउंड 100 to 150 शिड्या आहे उतरायला. तर बघ्या, हा आहे तो वॉटरफॉल, सावरी वॉटरफॉल. इथून आता जायचं आहे. हा थोडा दम तर लागलाय. हळूहळू जाऊया. रस्ता तर खूपच मस्त आहे आणि फुल शांतता आहे आणि काही पक्ष्यांचा वगैरे आवाज आहे. वॉटरफॉलचाही थोडा थोडा आवाज येतो आहे पण आता किती लांब आहे ते समजू शकत नाही. पण एन्व्हायरमेंट खूपच मस्त आहे. बघ्या किती लांब आहे अजून ते. कौन सा वॉटरफॉल? सावरी वॉटरफॉल. आता आम्ही त्या स्पॉटला पोचलो आहे. थोडं इथे बसायला वगैरे आहे, रिलॅक्स करायला. आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. 275 काउंट कर. 275 स्टेप्स आहे. खूपच मस्त आवाज येतो आहे वॉटरफॉलचा, तुम्ही ऐकू शकतात. आणि इथे खूपच शांतता आहे त्यामुळे एवढा लांबचा आवाज येतोय. वॉटरफॉल तर छोटा दिसतोय, पुढे जाऊन समजेल आता किती मोठा आहे आणि काय आहे ते. फायनली आम्ही आता पोचलो आहे त्या वॉटरफॉलला. आवाज खूपच मस्त आहे आणि इथे खूपच शांतता आहे. थोडेफार पब्लिक तर आहे म्हणजे जास्त पण नाही. आणि तुम्ही बघू शकतात हा आहे वॉटरफॉल. खूपच वरून पाणी येतं आहे आणि इथे थोडंफार पाणी आहे, थोडं डुबकी वगैरे तुम्ही मारू शकतात. तर करू शकता
the next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आणि आता आम्ही चाललो आहेत नॉर्थ गोव्याला. तर कालच्या दिवशी तरी आम्ही फक्त तिथेच गेलेलो, कारण की ते हॉटेलपासून तरी खूप लांब होतं, तरी पण 2.5 तास ट्रॅव्हलिंग होतं, तर त्याच्यातच थकलो आणि नंतर कुठे काय गेलोच नाही. तर आता आम्ही नॉर्थ गोव्याला चाललो आहे. एक दोन तीन ठिकाणं आहे ते फक्त करायचे, नंतर परत हॉटेलला. तर बघत राहा तुम्ही पण. आम्ही आता पोचलो आहेत बसिलिका ऑफ बॉम जीजस चर्चला. तुम्ही बघू शकतात, आणि हे आहे ओल्ड, आणि त्याच्या बाजूलाच आहे न्यू, आणि याच्या समोरच एक म्युझियम आहे ते तुम्हाला नंतर दाखवेल. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहोत तिथून, आणि आता आम्ही चाललो आहेत मंगेशी टेम्पलला, जे इथून जवळ आहे. पण थोडं जायचं आहे, भूकसुद्धा लागली आहे, तिथे जाऊन आता दर्शन घेऊन खाऊ. चला मग. आता आम्ही पोचलो आहोत मंगेशी टेम्पलला, आणि खूपच ऊन आहे, बाईक वगैरे पार्क केली आहे. आता चाललो आहेत, मंगळवार आहे, लाईन तर असणारच. बघूया आता आत जाऊन कसं काय चाललं आहे. फायनली आमचं दर्शन झालं आता, आणि वाईब तर खूपच मस्त आहे, एन्व्हायरमेंटसुद्धा खूपच मस्त आहे. तुम्ही मंदिर बघू शकता, खूपच मस्त वाटतंय दिसायलाही, खूपच मस्त आहे. आता एक प्रदक्षिणा मारतात. मित्रांनो, तर आता आम्ही जेवायला आलो आहेत इथे. मंदिराच्या बाहेर एक हॉटेल आहे फन टाईम म्हणून. तर भूक तर खूप लागली आहे, थोडंफार खातो आणि मग निघतो दुसऱ्या स्पॉटला. चला